माझ्या गाडीमध्ये इडली पत्र आहे, त्याच्यानंतर सँडविच मेकर आहे वगैरे म्हणून सुकन्याच्या गाडीमध्ये आता स्वयंपाकघर आंटी सूप तिकडे सेटवर येऊन करायची. पाणीपुरी खर तर कितीही वासा दिली तरी खाऊ शकतो आम्ही. पाणीपुरी आणि चहा म्हणजे जसं सौभाग्यवतीने कुंकवाला नाही म्हणून येईल तसं आपण कधीही चहाला आणि पाणीपुरीला नाही म्हणून येईल. काय एनर्जी आहे तुमची. आणि याच एनर्जीला धरून ना एक छोटासा सेगमेंट मी घेणार पोल खोल. ठीक आहे. सो काही सिच्युएशन मी देईन आणि तुम्हाला सांगायचं की तुमच्या 5 जणींपैकी आणि ऑफकोर्स सुचित्राताईला इन्क्लूड करून 6 जणींपैकी ती गोष्ट कोण करतो आणि सोबतचा किस्सा वगैरे तुम्हाला सांगून टाकायचं असेल तरी ओके. ठीक आहे. आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी सेटवरती स्वतःसोबत अजून 10 लोकांसाठीचे डबे आणणं हे कोण करतो. पण तू सगळ्यांसाठी रोज एवढं आवडतं आवडतं आणि त्यांना आवडतं म्हणून ते खातात. नॉर्मल 4:30 वाजता उठून करायचं. नॉर्मल 4:30 वाजता आमच्यापैकी अनेक जणांनी 4:30 बघितली नाही अनेक वर्षात. कसं किंवा 4:30 झोपला असत तुम्ही का. पण 4:30 उठून डबे आवडतं मला सगळ्यांसाठी न्यायला. पण आता इथे इतक्या गृहिणी आहेत म्हणजे इतक्या छान छान असं करतात आणि जास्त नॉनव्हेज खाणार आहेत. मी शाकाहारी असल्यामुळे तर तेवढंच फक्त मी घेऊन जायचे पण आवडीने खातात. चिंचवळाचं म्हणून येते सुकन्याच्या गाडीमध्ये आता स्वयंपाकघर आंटी सूप तिकडे सेटवर येऊन करायची. बापरे हे सूपाचं काय आहे मगासपासून. चंदनाचं सूप आहे. चंदन नावाचा माझा ड्रायव्हर आहे त्याला तिने सगळे इन्स्ट्रक्शन देऊन ठेवले. आणि त्यातून चंदनाचे सूप येते. माझ्याकडे सूप मेकर आहे तो मी सेटवरती पण देते आणि सगळ्यांसाठी सूप करते. आणि माझ्या चंदनला मी सगळं शिकवून ठेवलंय की थालीपीठ कसं करायचं, इडल्या कशा करायच्या, आपली उकड कशी करायची आणि ते तो करतो संध्याकाळी. माझ्या गाडीमध्ये इडली पत्र आहे, त्याच्यानंतर सँडविच मेकर आहे वगैरे म्हणून आहे. खरं ओके. कोण असं आहे जे कुठेही हळूच भुलक्या काढू शकत. आमच्याकडे तर कोणीच झोपलेलं नाहीये. मला वाटतं दीपा थोडीशी कारण ती खूप जास्त काम करते आणि तिचा मुलगा सगळ्यांमध्ये लहान आहे त्यामुळे लहान मुलाच्या आई जशी नेहमी झोप डिप्राईव्ड असते त्याची दीपा खूपदा असायची की आज सकाळी बसला त्याला सोडून आले डबा केला आता मी येऊन जरा टेकते असं बऱ्याचदा होतं दीपाचं. ओके. असं कोण आहे जे ज्यांचा उत्साह संपतच नाही म्हणजे किती मोठा दिवस असला खूप काम केलं तरी प्रश्न पूर्ण सुद्धा करू नकोस. उत्साह दबदबा आहे गरज आहे का. उत्साहाचं दुसरं नाव म्हणलं नाही काय उत्साह नाहीये काय दबदबा. उत्साह आहे. उत्साह आहे आमच्याकडे उत्साह. बरं असं कोण आहे ज्यांना चमचमीत पदार्थ खाण्याचा सोर्स आहे की थोडी भजी हे वगैरे पाणीपुरी असं सतत एक शिल्पा शिल्पा सगळ्यांनाच आहे मला वाटतंय. शिल्पा शिल्पा विचारायला हवं बघा. हे वेगळंच होतं. हे आधी सुद्धा आवडतं आवडतं की साधारण काय खायला वगैरे असं ही अशी पुढ्या टाकते. पाणीपुरी पाणीपुरी खरं तर कितीही वासा दिली तरी खाऊ शकतो आम्ही. पाणीपुरी आणि चहा म्हणजे जसं सौभाग्यवतीने कुंकवाला नाही म्हणून येईल तसं आपण कधीही चहाला आणि पाणीपुरीला नाही म्हणून येईल. बरोबर. परफेक्ट परफेक्ट ओके. असं कोण आहे की साड्या दागिने वगैरे ज्यांचा वीक पॉइंट आहे की घ्यायची इच्छा नसते पण बघितलं आपोआप पाय तिकडे वळून खरेदी होते. शिल्पाताई आम्हाला जाणून घ्यायचं हे जास्त आहे. हे काय शॉपिंगचा चस्का तुला आहे. खूप आहे. शॉपिंग पेक्षा साड्या साड्या हा जरा वीक पॉइंट आहे त्यामुळे चपला मला या वस्तू घरात पडू. 40 वर्षाची मैत्री आमची त्यामुळे मला चांगलं जास्तच असेल. पण सातवीपासून आम्ही ओळखतोय त्याच्यामुळे हे सगळं आवडतं. ओके. असं कोण आहे की जिला भिडला तो संपला. देखील साने समोरच आहेत. ओके लास्ट भिडू शेवटचे दोन. असं कोण आहे जे डब्यांबद्दल खूप पजेसिव्ह आहेत की डबे जमवणे आणि हरवला तर चैन पडत नाही की माझा डबा हरवला. नाही आम्ही सगळेच होत तसे त्या बाबतीत
मला वाटतं एक बाई एवढं भरलेला डबा हरवला तर जास्त वाईट वाटत. ओके शेवटचं, अशी व्यक्ती कोण आहे तुमच्यापैकी जी एकदम अपडेटेड असते, म्हणजे कोणाचं काय चाललंय एक्झॅक्टली या व्यक्तीकडे कशी इन्फॉर्मेशन येते कळत. सुकन्या, अच्छा काही माहिती हवी असली तर सुकन्याला फोन करायचं. जसं एक रत्नागर जगताप म्हणून आहे, त्याला एक फोनवरती कोणाचा नंबर येतो की अर्ध्या सेकंदात तो नंबर आम्हाला मिळतो. जसं यांच्याकडनं कुठलीही इन्फॉर्मेशन अशी टाकली पोस्टात की लगेच. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.